निराश हताश भावाला जीवनात काही स्थान नसतं. स्वामी विवेकानंद हिमालयाच्या पवित्र भूमीत फिरत होते. तिथल्या खडकाळ आणि खडबडीत जमिनीवर चालणं हे मोठं कठीण काम असतं. चालता चालता त्यांना हिमालयाच्या एका उंच व कठीण चढणीवर एक दुर्बल आणि हताश झालेला वृद्ध माणूस भेटला. स्वामीजींना बघून तो माणूस म्हणाला, आता एक पाऊल सुद्धा टाकणं कठीण वाटतंय, एवढा लांब लचक रस्ता मी कसा काय पार करणार. त्या वृद्धाचे ते शब्द ऐकून स्वामीजी म्हणाले, बाबा आपण ह्याच पायाच्या आधाराने इतक्या दुरून इथे येऊन पोचला आहात आणि आता पुढचा रस्ता अगदी थोडासाच उरलेला आहे, आपण असा धीर सोडून कसं चालेल. या दुर्बलतेला मनातून झटकून दूर फेकून द्या आणि पुढे चला. स्वामीजींच्या या शक्तीदायक शब्दांनी त्या वृद्धाच्या मनात शक्तीचा संचार झाला आणि तो पुढे निघाला.